आज आपण बनवणार आहोत झटपट होणारं पौष्टिक असं मुगाचं बिर्ड। चला तर मग तयारीला लागूया। आपल्याला मुगाचं बिर्ड करायच्या वेळेला 3 दिवस आधी मूग भिजत घालायचे। ते भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि चाळणीवर ठेवायचे। चाळणीवरती ते बंद करून ठेवायचे रात्रभर की त्याला छान मोड येतात आणि मग आपण तिसऱ्या दिवशी ते वापरू शकतो। त्यामुळे 3 दिवस या प्रोसेसला लागतात। आज मी हे मुगाचं बिर्ड सालासकट करणार आहे। तुम्हाला जर सालं काढून टाकायची असतील तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, त्याची सालं आपोआप वरती येतात आणि मग ती बाजूला काढून टाकायची। त्यामुळे आज मुगाचं बिर्ड हे पौष्टिक होणार आहे। गॅस ऑन करूया। तेल घ्यायचं आहे 2 मोठे चमचे। मी ह्या 2 मिरच्या घेतल्यात लाल, त्या फोडणीला घालूया। कढीपत्ता 7-8 पानं, लसणाच्या 4 पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत। मोहरी घ्यायची आहे म्हणजे 1 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून, बारीक चिरलेली मिरची ते 2 मिरच्या आहेत मोठ्या, आणि 2 मोठे बारीक चिरलेले कांदे। थोडासा कांदा लालसर रंगावरती आला की मग आपल्याला काय करायचं, हे जे मोड आलेले मूग आपण घेतलेत सालासकट ते सगळे ह्याच्यात घालायचेत। हे साधारण 1/2 किलो आहेत। पहिले मिक्स करूया, त्याच्यात मसाले घालून घेऊया। हळद 1/2 टीस्पून, मसाला 2 चमचे, जो कोणता तुमच्या घरामध्ये असेल तो मसाला तुम्हाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ, पुन्हा मिक्स करूया। लगेच ह्याच्यात पाणी घालायचं नाही, चांगले व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। एकजीव सगळं झालं पाहिजे। मुगाचा जो हरवसपणा आहे ना तो पूर्ण निघून गेला पाहिजे फोडणीमध्ये, त्यामुळे ते परतून घ्यायचे आणि छान असा त्याचा एक सुगंध आला की मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। साखर टाकूया थोडीशी। तुम्ही गुळ वापरला तरी देखील चालू शकतो, पण ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर वापरलेली आहे, साधारण 2 चमचे। आणि आता झाकण देऊन मूग आपण शिजवून घेऊया। दहा ते 15 मिनटं झालेली आहेत आणि मूग जास्त शिजायला द्यायचे नाही, त्यामुळे आपण बघूया। साधारण फक्त प्रेस होतोय, त्याच्यामुळे मूग झालेले आहेत। थोडेसे व्हायचे आहेत, पण आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर 1 टीस्पून, आमचूर पावडर, इथे ऑप्शन्स आहेत की तुम्ही आमचूर पावडर न वापरता त्याच्यामध्ये आमसूलही वापरू शकता, पण मी आमचूर पावडर वापरलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, गॅस आपण थोडा बारीक करूया। 1 कवड मी नारळ घेतला होता, ओलं खोबरं खवणून घेतलं होतं आणि ते मिक्सरमधनं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। यातच थोडं पाणी घालूया। आणि याला पुन्हा मिक्स देऊया। एकदा फक्त मिक्स करूया, झाकण देऊया। पुढच्या 10 मिनिटांमध्ये हे शिजलं परफेक्ट आणि सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला की आपलं मुगाचं बिर्ड तयार होईल। 10 मिनिटं झालेली आहेत, त्याच्यामुळे गॅस बंदच करूया। त्याचा जो फ्लेवर आहे ना तो अत्यंत मस्त येतो, खूप छान टेम्प्टिंग असं वाटतं। आता काय करूया, सर्विंग बॉलमध्ये हे काढून घेऊया। पौष्टिक असं झटपट होणार हे मुगाचं बिर्ड तयार आहे। कसं वाटलं हे कळवण्यासाठी काय करायचं आहे, रुचकर मेजवानी ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या भागात।